जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी पीडी मलिकानेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आघाडीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अदिती तटकरे यांना 38 मते पडली असून शिवसेनेच्या स्वाती नवगणे यांना 18 मते पडली. आघाडीचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ऍडव्होकेट आस्वाद पाटील यांना 38 मते पडली तर शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांना 18 मते पडली. त्यामुळे सभापतीपदी अदिती तटकरे व उपसभापतीपदी आस्वाद पाटील हे विजयी झाले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी सुनील तटकरे यांनी बदलत्या राजकारण समीकरणावर बोलत आपल्या भावना व्यक्त केल्या. आजपासून बरोबर 25 वर्षांपूर्वी याच दिवसाला याच ठिकाणी मी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी विराज बांधलो. 25 वर्षात पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं. ते जसं कुंडलिकेच्या पुलाखाली गेलं, आंबा नदीच्या पुलाखाली वाहून गेलं, तसं धरणधरच्या खाडीमधून सुद्धा खूप पाणी वाहून गेलं. आणि आज 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या साथीने, त्यांच्या सहकार्याने, अर्शिगंध आणि काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने माझ्या कन्येला 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते आहे. याच्याबद्दल सुरुवातीला मी मनापासून जयंत पाटील आणि अंधकारापासून आभार मानू इच्छितो. त्यांनी सांगितलं जी वस्तुस्थिती खरी आहे की 2014 सालच्या एका निवडणुकीने समग्र देशाचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदललं. महाराष्ट्राचं सुद्धा राजकीय समीकरण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती होत. जो वैचारिक लढा स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या जुन्या जाणत्या नेतृत्वाने दिला, स्वर्गीय चव्हाण साहेबांसारख्या एका लोकोत्तर नेतृत्वाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निर्माण केली, त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी दुर्दैवाने परिवर्तन झालेलं तुम्ही आम्ही सन्मानित पाहिलं. त्याच्या अगोदरच मी आणि जयंतभाई बसलो विवेकजी होते. आम्ही ठरवलं की देशामध्ये काही हो, राज्यामध्ये कुठल्याही वेळेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. पण ज्या रायगड जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा ओंकार कालचा दिवस तो होता, तो याच महाराष्ट्र ऐतिहासिक अशा तळावरती दिला, ज्या नाना पाटलांनी शेतकऱ्यांची त्यावेळेला खऱ्या अर्थाने हिताची जपणूक करण्याच्यासाठी शेतकऱ्यांचं त्या कालावधीमध्ये नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणावरती केलं, त्या जिल्ह्याचा पुरोगामी विचार महाराष्ट्राचा जर काही खऱ्या अर्थाने दाखवून द्यायचा असेल, तुम्ही नेहमी आम्ही आपण एकत्रित आलं पाहिजे, काळाची पावलं उघडली पाहिजे. महाराष्ट्राचं आणि इतर भागाचं काय होत्या, पण तुमच्या माझ्या रायगडला पूर्णपणे स्वाभिमानाच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आणायचंच या निर्धाराने 2.5-3 वर्षामध्ये आम्ही एकत्रितपणाने आहोत. आज मला मनस्वीपणाचं समाधान आणि माझ्या रायगडला सर्व जनतेचं आम्हा दोघांच्या वतीने, दोन्ही पक्षांच्या वतीने, अर्शिबा आपल्या सर्वांच्या वतीने अतिशय मी मनापासून या ठिकाणी आभार मानतोय रायगड जिल्ह्याचा सर्व जनतेचं. ज्या वेळेला जातीवादी शक्ती ज्या वेळेला दर्प मनामध्ये ठेवत, एक तऱ्हेचा अहंकार मनामध्ये ठेवत, ज्या वेळेला गेल्या 50-60 वर्षांची कारकीर्द या जिल्ह्यामध्ये होती, त्यांची संस्थानच्या बद्दल उपरोटी शब्दामध्ये बोलत आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न ज्यावेळेला केला गेला, त्याला निश्चितपणाने रायगड जिल्ह्याचा घराघोबरामध्ये बसलेला प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आता आव्हान कुठे ना कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाला. तसेच शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. मित्र शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली. रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासात हा पहिलाच प्रयोग होतो आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 15 वर्षापर्यंत या सभागृहामध्ये काँग्रेस आणि शेकाप पक्षाची संघर्षात्मक राजवट सुरू होती. 90 नंतर या ठिकाणी राजकारण संपूर्ण बदललं. प्रतिगामी आणि पुरोगामी हे विचार या देशामध्ये आणि राज्यामध्ये येऊ मागितले. त्यावेळेला या ठिकाणी आम्ही दोघांनी कधी यांना बरोबर घेऊन चुका केल्या, काँग्रेस राष्ट्रवादीने यांना बरोबर घेऊन चुका केल्या, आणि राज्याचं राजकारण वेगळंच होत आहे. पण हा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे. हा जिल्हा नाना पाटील, बाबासाहेब आंबेडकरांचा भाई चित्रे, फुले, नाना पुरोहित वेगळ्या संघर्षात्मक शेतकरी आणि पुरोगामी विचाराचा हा जिल्हा.
जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये हळूहळू प्रतिगामी शक्ती वाढते हे लक्षात आल्यानंतर 3 वर्षापूर्वीच सर्व मतभेद बाजूला ठेवून मी आणि स्वतः तटकरे यांनी या ठिकाणी एकत्र यायचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यानंतर सातत्याने झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र आहोत। पण यावेळेला सांगायला आनंद होतो की एक 2 तालुके वगळता सर्व जिल्ह्यामध्ये आरसी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सुद्धा आमच्या बरोबर आली, तिला मनापासून आम्ही धन्यवाद देतो।